आज हिनाताईंसारखी एक शिकलेली अशा प्रकारची नेता ज्या डॉक्टर आहेत ज्यांना 10 वर्ष आपण निवडून दिलं आणि मी तुम्हाला सांगतो भारताच्या लोकसभेमध्ये हा सन्मान मिळणं फार कठीण आहे की अशा प्रकारच्या इतका युवा खासदाराला पक्षाची बाजू ओपनिंगला मांडण्याची संधी ही कधीच मिळत नाही. पण मोदीजींनी सांगितलं की हिनाला समजतं, हिना ही हुशार आहे, हिना बाजू भक्कमपणे मांडू शकते आणि अनेक वेळा हिनाताईंना त्या ठिकाणी सत्ता पक्षाची बाजू मांडण्याकरता संधी मिळाली आणि अतिशय भक्कमपणे हिनाताईंनी ती बाजू मांडली. नंदुरबारनी ज्या हिनाताईंना खासदार म्हणून पाठवलं त्या नंदुरबार पुरतं नाही तर पूर्ण भारतामध्ये त्यांच्या भाषणाची तारीफ त्या ठिकाणी झाली आणि लोकांनी सांगितलं नंदुरबारनी जी खासदार निवडून पाठवली आहे देशाचे प्रश्न त्यांना समजतात, महाराष्ट्राचे प्रश्न त्यांना समजतात. म्हणून बंधू भगिनींनो आज या ठिकाणी हिनाताईंच्या माध्यमातून झालेली विकास कामं देखील आपण बघितली आहेत. आता रेल्वे आपल्याकडे येते आहे, रस्त्यांची कामं होत आहेत. ही सगळी कामं का होऊ शकत आहेत? कारण मोदीजींनी पूर्वीच्या काळामध्ये या देशामध्ये वर्षाला रस्ते असतील, पाणी असेल, पाटबंधारे असतील, वीज असेल, वेगवेगळ्या कामांकरता इन्फ्रास्ट्रक्चर करता वर्षाला 1 लाख कोटी रुपये खर्च व्हायचे. मोदीजींनी 1 लाखावरनं वर्षाला 13 लाख कोटी खर्च करणं सुरू केलं आणि त्यामुळे पूर्ण देश हा आपला बदलताना या ठिकाणी दिसतोय. एक मजबूत भारत मोदीजींनी तयार केलाय आणि त्या मजबूत भारताकरता आपल्याला मोदीजींना साथ द्यायची आहे. आणि म्हणून 13 तारखेला ज्यावेळी हिनाताईंच्या कमळाचं बटन तुम्ही दाबाल वोट हिनाताईंना मिळेल आणि त्याचवेळी तुमचं वोट मोदीजींना देखील मिळेल. मोदीजींना वोट देऊन पुन्हा देशाचं प्रधानमंत्री करायचं असेल तर हिनाताईंना या ठिकाणी प्रचंड मताने निवडून द्यावं लागेल. आणि मी तुम्हाला शिरपूरच्या जनतेला विनंती करतो 14 आणि 19ला तुम्ही भरघोस मतदान केलंय पण 14 आणि 19 चे रेकॉर्ड तोडून हिनाताईला तुम्ही निवडून आणावं एवढीच विनंती करतो.